नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। 17 मार्च 1970 ला सिडको ची स्थापना झाली होती। सिडकोच्या स्थापनेनंतर सिडकोने नवी मुंबई पनवेल उरण मधील अनेक भूमिपुत्रांची फसवणूक केली आहे असा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे। सिडकोने नवी मुंबईतील भूमिपुत्रांच्या जागा जमिनी एकरी 3,000 रुपये दराने खरेदी केल्या होत्या। त्याच जमिनी सिडको एकरी 100 कोटी रुपयाने विकत आहे। सिडकोने भूमिपुत्रांवर प्रचंड अन्याय केला आहे। 17 मार्च हा सिडकोचा स्थापना दिवस असून नवी मुंबई पनवेल उरण मधील सर्व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र काळा दिवस म्हणून साजरा करणार आहेत। तसेच सिडकोचे मंडळ बरखास्त करा अशीही मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे। तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्ती करावी, अन्यथा भूमिपुत्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे। व येत्या 17 मार्चला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रकल्पग्रस्त व गावचे प्रमुख सिडकोचा फलक हाती घेऊन निषेध करतील अशी माहिती आयोजकांनी दिली। 17 मार्च 1970 सिडकोची स्थापना झाली। 51 वर्षामध्ये सिडकोनी भूमिपुत्राला फसवलेलं आहे, त्यांना न्याय दिलेला नाही आहे। एकरी 2,000-3,000 रुपये जमिनी संपादन केला भाव देऊन, आणि आज त्याच जमिनी सिडको 100 कोटी रुपये एक रुपये मिळते आमची फसवणूक आहे। तेव्हा आमची मागणी आहे की सिडको जी आमच्यावर अन्याय करते तो 17 मार्च 2021 हा त्या दिवशी 51वा वाढदिवस आहे सिडकोचा। सिडकोचा स्थापना दिवस आहे। सिडकोचं अस्तित्व संपवून टाका आणि सिडकोच्या गुलामगिरीतून आम्हा सगळ्या प्रकल्पग्रस्तांना मोकळं करा। ह्याकरता 17 मार्च हा काळा दिवस शेतकऱ्यांच्या आयुष्यातला हा एक शोक आम्ही मानणार आहोत। आणि गावोगावी आमचे सगळे प्रकल्पग्रस्त, 95 गाव, नैना प्रकल्पग्रस्त, विरार अलिबाग कॅरिडॉर, मच्छीमार, लॉजिस्टिक पार्क, हे सगळे जेवढे प्रकल्पग्रस्त आहेत रायगड आणि ठाणे जिल्ह्यातले, ते प्रकल्पग्रस्त सकाळी 11 वाजताला आपापल्या घरी जिथे जमेल तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून हातात मध्ये फळक घेतील आणि शासनाला सांगतील की सडको बरखास्त करा। प्रमुख मागण्या आहेत की 12.5% जमीन दिलेली नाही आहे, 4.25 गुंठे दिलेली नाही, ती परत करा किंवा त्याचे बाजारभावाने आज 100 कोटी रुपये एकराला भाव आहे, त्याप्रमाणे आम्हाला पैसे द्या, आमचं पुनर्वसन करा। गरजेपोटी आमची बांधलेली सगळी बांधकामं, अगदी कालपर्यंतची बांधकामं सगळी निमित्त करा। त्याचप्रमाणे नैना प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या बळावर उठलेला आहे, तो नैना प्रकल्प रद्द करा। विरार अलिबाग कॉरिडॉरमध्ये शेतकऱ्यांची जी घरं उद्ध्वस्त होत आहेत ती घरं वाचवा, आणि लॉजिस्टिक मार्गला लोकांचा विरोध आहे तोही रद्द करा। त्याचप्रमाणे विमानतळ बाधित आणि जे काही मच्छीमार आहेत यांचं सगळ्यांच्या समस्या सोडवा, ह्या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधवावं। आणि मळामध्ये ह्या सगळ्या समस्यांचं मूळ सिडको असल्याकारणाने आज सिडकोची आवश्यकता नाही आहे। नवी मुंबईमध्ये महानगरपालिका आहे, पनवेलमध्ये महानगरपालिका आहे, तर सिडको बरखास्त करा। आणि सिडको बरखास्त नाही केली तर ज्यावेळेला हे करोनाचं बंधन उघडेल त्यावेळेला आम्ही एक प्रचंड मोठं उग्र आंदोलन रस्त्यावरती उभारू आणि ह्याची जबाबदारी सिडको सरकारवरती राहील, याची मला सरकारला इशारा द्यायचा आहे। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।